भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या मस्तकामधली घाण साफ करायला आता गाडगे महाराजांचा झाडूच तेवढा हातात घ्यावा लागेल भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने महापुरुषाचा बदनामी करण्याची वाचाळवीरांची एक प्रदीर्घ परंपरा लागलेली आहे त्यामध्ये परत आज नव्याने एक नवीन वाद उकरून काढण्याकरता संतनगरी पैठण येथे भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री जे वारंवार वादग्रस्त विधानं करत असतात त्या चंद्रकांत पाटलांनी आणखी एक भर घातलेली आहे कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी शाळा उभारण्याकरता भीक मागितली असा ज्या पद्धतीनं त्यांनी उल्लेख केला आहे वास्तविक आमच्या महामानवांनी लोकवर्गणीतून ह्या शाळा शिक्षण संस्था लेकरांकरता उभ्या केल्यात ले। स्वतःला गिरणी कामगारांचा मुलगा म्हणून घ्यायचं आणि असं भिकारी वक्तव्य करायचं मला असं वाटते भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या मस्तकामधली घाण साफ करायला आता गाडगे महाराजांचा झाडूच तेवढा हातात घ्यावा लागेल अशा पद्धतीची बेताल वक्तव्य करून वारंवार महाराष्ट्राच्या मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न त्यांचा आहे मात्र मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील म तरुणांना विनंती करतो की चंद्रकांत पाटलांचं आजचं वक्तव्य अत्यंत गांभीर्यानं घ्यावं त्यांनी जर आमच्या महापुरुषांनी भीक मागून शाळा के उभ्या केल्या असं म्हटलं असेल आणि दुसरीकडे नवीन ज्या शिक्षण संस्था उभ्या होत आहेत त्यांनी आता सी एस आर फंडमधून शाळा उभ्या केल्या पाहिजे असं जे त्यांनी अजब सल्ला दिला आहे याला गांभीर्यानं घ्यावं काही दिवसांपूर्वी मंगलप्रभात लोढांचं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारीचं वक्तव्य प्रसाद लाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असं जे बेताल वक्तव्य केलं त्यानंतर आज परत एकदा हे असा वाद उकरून काढून चंद्रकांत पाटलांनी महाराष्ट्राचा महाराष्ट्रातील महामानवांचा अपमान केला आहे मी चंद्रकांत पाटलांना एक आठवण करून देतो ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसांकडे मंत्रिपदाची भीक तुम्ही सारखी मागत होतात तसे आमचे महामानव भीक मागणारे नव्हते ते स्वाभिमानी होते कमवा आणि शिका हा स्वाभिमान कर्मवीर भाऊराव पाटलांनी या महाराष्ट्राला दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण संस्था उभ्या केल्या आज ज्या वाड्यात मी उभा आहे त्या होळकरांनी होळकरांनीसुद्धा विद्यार्जनाकरता लोकांना बळ दिलं लोकवर्गणीतून आमच्या महामानवांनी हे सर्व उभं केलं त्यांना भीक मागितली असं म्हटलं असेल तर हा महाराष्ट्राचा परत एकदा अपमान झाला आहे आता इथून पुढे रस्त्यावरची लढाई करण्याकरता महाराष्ट्राने सज्ज असावं